क्वेश्चन नंबर वन, द एवरेज ऑफ थ्री कॉन्जिक्यूटिव इवन नंबर्स इज 3 × 6 इफ दीज थ्री नंबर्स आर अरेंज इन एन असेंडिंग ऑर्डर देन द ओल्ड नंबर जस्ट बिफोर द मिडल नंबर एंड द इवन नंबर जस्ट आफ्टर द ग्रेटर नंबर आर. ऑप्शन दिलेले आहे, ऑप्शन नंबर वन 19 and 16, ऑप्शन टू 17 and 21, ऑप्शन थ्री 17 and 22 एंड ऑप्शन थ्री 16 and 21. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे, या ठिकाणी एवरेज ऑफ थ्री कॉन्जिक्युटिव्ह इवन नंबर्स. आता पहिल्यांदा आपण थ्री कॉन्जिक्युटिव्ह इवन नंबर्स फाइंड आउट करू. या ठिकाणी एक्सप्लेनेशन मध्ये बघा, थ्री कॉन्जिक्युटिव्ह इवन नंबर्स. लेट थ्री कॉन्जिक्युटिव्ह इवन नंबर, थ्री कॉन्जिक्युटिव्ह इवन नंबर आर, इवन नंबर्स आर. या ठिकाणी पहिला नंबर घेऊ आपण x-2, नंतर देन x एंड देन x+2. विद्यार्थी मित्रांनो, दोन इवन नंबर मधला डिफरन्स हा 2 चा असतो, म्हणून आपण या ठिकाणी x-2 x एंड x+2 हे 3 कॉन्जिक्युटिव्ह इवन नंबर घेतले आणि त्यांचा एव्हरेज जो दिलेला आहे, देअरफोर एव्हरेज ऑफ 3 कॉन्जिक्युटिव्ह इवन नंबर, 3 कॉन्जिक्युटिव्ह इवन नंबर, कॉन्जिक्युटिव्ह इवन नंबर इज इक्वल टू मिळेल आपल्याला x-2 + x + x+2 अँड डिवाइडेड बाय राईट मित्रांनो 3. बघा इच नंबर राईट डाऊन इन द ब्रॅकेट x-2 + x + x+2. आणि सॉल्व केल्यानंतर मित्रांनो आपल्याला मिळते x, बघा या ठिकाणी -2 आणि +2 गेट कॅन्सल, म्हणजे x + x + x मीन्स 3x/3. आणि याचा एव्हरेज दिलेला आहे मित्रांनो आपल्याला 3 × 6. बघा म्हणजे 3x/3 = 3 × 6 मीन्स 18, म्हणजे 3 गेट कॅन्सल आणि x = 18. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला इफ दीज थ्री नंबर्स आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर, म्हणजे x ची व्हॅल्यू आपण काढली आहे x, देअरफोर थ्री कॉन्जिक्युटिव्ह नंबर्स आर, हे 3 कॉन्जिक्युटिव्ह नंबर्स आहेत. बघा फर्स्ट नंबर इन x-2, म्हणजे 18 मधून 2 जर कमी केले तर आता 16, देन नेक्स्ट नंबर राहील x मीन्स 18 आणि x+2 मीन्स राहील 20. दीज आर द 3 कॉन्जिक्युटिव्ह इवन नंबर्स आणि अरे वी आर अरेंज ऑलरेडी इन द असेंडिंग ऑर्डर. बघा मित्रांनो हे असेंडिंग ऑर्डर मध्ये आपण लिहून घेतलेले आहे. देन द ऑड नंबर जस्ट बिफोर द मिडल नंबर, बघा मिडल नंबरच्या अगोदरचा ऑड नंबर, म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो ऑड नंबर मिळेल 18 अगोदरचा जो ऑड नंबर आहे तो राहील 17, म्हणजे ऑड नंबर जस्ट बिफोर द मिडल नंबर, मिडल नंबरच्या अगोदरचा ऑड नंबर म्हणजे 17, या ठिकाणी राहील 17. देन अँड द इवन नंबर जस्ट आफ्टर द ग्रेटर नंबर, या ठिकाणी 16, 18 आणि 20 यामध्ये ग्रेटर नंबर आहे 20 आणि त्यानंतरचा इवन नंबर पाहिजे जस्ट बिफोर, जस्ट आफ्टर म्हणते आफ्टर द ग्रेटर नंबर, इवन नंबर जस्ट आफ्टर द ग्रेटर नंबर. तर 20 नंतर मित्रांनो येते, बघा हे जर नंबर आपण अरेंज केले 16, 17, त्यानंतर बघा 18, 19, 20, 21 आणि 22. बघा 20 हा ग्रेटर नंबर आहे, 20 नंतरचा इवन नंबर येतो 22 आणि 18 च्या
बिफोर चा नंबर येतो ऑड नंबर, बघा हा दिस वन इज 22 इज इवन नंबर्स आणि 17 आहे ऑड नंबर्स। ऑड नंबर्स या ठिकाणी जे पेयर मिळतो आपल्याला मित्रांनो 17 आणि 22, दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर। या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 म्हणजे दिस इज ऑप्शन नंबर 3, या ठिकाणी म्हणू ऑप्शन 3, ऑप्शन 3 आणि आन्सर मिळेल मित्रांनो आपल्याला 17 एंड 22। बघा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपण रिपीट करू एक्झाम्पल्स, काय म्हणते द एवरेज ऑफ 3 कॉन्जिक्युटिव्ह नंबर्स। या ठिकाणी 3 कॉन्जिक्युटिव्ह नंबर्स घेतले आपण एक्स मायनस टू एक्स आणि एक्स प्लस टू, आपल्याला माहित आहे डिफरन्स बिटवीन टू इवन नंबर्स कॉन्जिक्युटिव्ह इवन नंबर्स असतो 2, म्हणून एक्स मायनस टू एक्स आणि एक्स प्लस टू आणि याचा एव्हरेज दिलेला आहे आपल्याला एव्हरेज एवरेज ऑफ 3 कॉन्जिक्युटिव्ह इवन नंबर आहे 3 × 6 म्हणजे आपण एव्हरेज काढला एक्स मायनस टू प्लस एक्स प्लस एक्स प्लस टू अपॉन 2 अपॉन 3, कारण 3 नंबर आहे म्हणून 3 ने डिवाइड केला आपण। बघा इथून 2 गेट कॅन्सल म्हणजे एक्स प्लस एक्स प्लस एक्स 3x/3 = 18 म्हणजे 3 × 6 = 18 मिळते। 3 गेट कॅन्सल म्हणजे एक्स ची व्हॅल्यू मिळाली 18, म्हणजे मिडल जो नंबर आहे आपला एक्स हा 18 आहे, त्याच्या अगोदरचा बिफोर नंबर राहील 16 आणि नंतरचा राहील 20। त्यानंतर क्वेश्चन मध्ये विचारलं आपल्याला ऑड नंबर जस्ट बिफोर द मिडल नंबर, मिडल नंबरच्या अगोदरचा ऑड नंबर आहे 17, बघा 16 17 18 म्हणजे या ठिकाणी 17 नंबर येईल आणि इवन नंबर जस्ट आफ्टर द ग्रेटर नंबर, ग्रेटर नंबर आहे 20 20 च्या नंतर येते 21 आणि नंतर येते 22 22 हा इवन नंबर आहे, ज्या ठिकाणी आन्सर मध्ये मिळेल आपल्याला ऑड नंबर 17 आणि इवन नंबर आहे 22, म्हणजे 17 आणि 22 ही आपल्याला पेयर मिळते आणि ऑप्शन नंबर 3 आपलं करेक्ट आन्सर आहे।